नमस्कार. पैसा पाणीनं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रवीण पाटील सरांचं एक वर्कशॉप घेतलं होतं. हे वर्कशॉप अटेंड केलेले अतुल पानसरे सर आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं आमच्या पैसा पाणीच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. पानसरे सर गेली 2-3 वर्ष स्वतः ट्रेडिंग करत आहेत. पैसा पाणीचं वर्कशॉप अटेंड करण्याच्या अगोदर त्यांची ट्रेडिंगची काय स्ट्रॅटेजी होती आणि हे वर्कशॉप अटेंड केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये काय बदल केले किंवा वर्कशॉपचा त्यांना कसा फायदा झाला, हे सगळे जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आज आपण खुद्द त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही किती वर्ष झाले ट्रेडिंग करताय? ॲक्च्युली मी 2010 ट्रेडिंग चालू केलं आहे आणि काही शेअर्स घ्यायचे विकायचे असं सुरुवातीला होतं. त्याच्यानंतर मग एक नवीन कन्सेप्ट म्हणू आपण त्याला की ती चालू केली की 52-week क्लोज असेल त्याला GTT एक ऑर्डर लावून ठेवायची. कोटक सिक्युरिटीजमध्ये ते फीचर आहे की तुम्ही गुड टिल कॅन्सल्ड म्हणून एक ऑर्डर असते की तुम्ही एक काहीतरी प्राईस द्या त्याला आणि तो जेव्हा ती प्राईस हिट होईल तेव्हा तो एक्झिक्यूट करतो. तर असं करून जे चांगले चांगले शेअर्स आहेत SBI वगैरे त्यावेळेस मी 52-week क्लोजच्या याला लावायचा आणि मग ते एक्झिक्यूट झालं की मग ते प्रॉफिटमध्ये यायचे. म्हणजे असं एक साधारण हे होतं. त्याच्यानंतर 2016 काय झालं की मी अशा खूप GTT ऑर्डर्स लावून ठेवल्या होत्या आणि ज्यावेळेस नोटबंदी झाली आणि ट्रम्प निवडून आले अमेरिकेमध्ये तर त्यावेळेस ते सगळे ऑर्डर्स एकदम एक्झिक्यूट झाले आणि जवळजवळ 4 लाखाचे शेअर्स एका शॉर्टमध्ये परचेस झाले होते आणि त्यावेळेस मार्जिन पण होतं तर त्याच्यामुळे ते एक्झिक्यूट झाले आणि दुसऱ्या दिवशी अराउंड 1 लाखचं प्रॉफिट दाखवत होतं. म्हणजे एकाच दिवसात तो खाली पण गेला आणि दुसऱ्या दिवशी वरती पण आलं आणि मग त्याच्यामुळे अजूनच त्याच्यामध्ये इंटरेस्ट तयार झाला की शेअर मार्केटमध्ये करूया. मग त्याच्यानंतर इंट्राडे ट्रेडिंग वगैरे NTPCचा एक स्टॉक घेतला, त्याच्यामध्येच ट्रेडिंग करत होतो आणि मग असं करत करत 2020 आपला करोना आला त्याच्यामध्ये ऑप्शन्स बाईंग सुरू केलं. मग त्याच्यामध्ये पण एखाद दिवशी बरेच असे 30-40 हजार 50 हजार असे व्हायचे किंवा आठवड्यामध्ये आणि मग ते दुसऱ्या दिवशी काही रूल्स नसल्यामुळे सिस्टम नसल्यामुळे ते वाईप आउट होऊन जायचं आणि अशा प्रकारे मग ट्रेडिंगची इंट्राडे ट्रेडिंगची 2020 सुरुवात केली आफ्टर करोना. आणि मग त्याच्यानंतर असं 5-7 महिने धक्केले आपण आणि मग नंतर असं विचार आला की हे जे करतोय ते काही याला रूल्स नाही आहेत काहीच की कधीही आपण एखादं दिसतोय म्हणून घेतोय आणि मग त्याच्यानंतर प्रॉफिट होतो. प्रॉफिट का होतोय ते पण कळत नव्हतं आणि लॉस का होतोय ते पण कळत नव्हतं. मग कधी कधी चांगले प्रॉफिट व्हायचे नंतर कधी कधी लॉसेस पण व्हायचे. मग ऑक्टोबरमध्ये जेव्हा निफ्टी 1800 गेला त्यावेळेस मॅक्स प्रॉफिटमध्ये होतो आणि मग जसं ते मार्केट पडायला लागलं तर ते सिस्टम चेंज झाली माझी जी होती आणि जे मार्केट जे पडायचं सुरुवात झाली ते एक हे झालं की माझी सिस्टम आणि मार्केटचं जे आपण कोरिलेशन म्हणतो ते संपून गेलं आणि मग जेवढं काही प्रॉफिट होतं ते सगळं वाईप आउट झालं परत. मग नंतर मग हे सिस्टम बेस्ड ट्रेडिंग आणि रूल्स आणि हे सगळं आम्ही एक ग्रुप आहे आमचा त्याच्यामध्ये हे स्टडी करायला लागलो. मग नंतर हे पैसा पाणीचं वर्कशॉप आपण ऑर्गनाईज केलं त्याच्यामध्ये मग आम्ही पार्टिसिपेट केलं. ओके. मग आता आपण जे आता तुम्ही जे ट्रेडिंगचं सांगितलं आहे त्यात आता बऱ्याच तुम्ही मेन्शनही केलं की काही चुका झाल्या म्हणजे आपण जो प्रॉफिट आहे तो का होतोय किंवा लॉस होतोय तो का होतोय हे कळत नव्हतं. मग आपण चुकतोय असं कधी वाटलं का आणि त्याच्यावर मग काय ॲक्शन घेतली तुम्ही? म्हणजे असं आता समजा एखाद्या वेळेस लॉस झाला की असं आम्ही ठरवून टाकायचं की म्हणजे स्वतःच ठरवायचं की आता लॉस झाला आहे आता आठवड्यावर काही करायचं नाही. मग तो आठवडा गेला की मग परत चालू की काहीतरी असं की एक काय होतं इन्स्टिंक्ट तयार होतं की आता आपल्याला परत ट्रेड घ्यायचा आहे. मग ते जो लॉस जो झाला आहे त्याची जी इमोशनल जे काय आहे ते आठवड्याभर राहायचं की आता नको ट्रेड करायला हे सगळं काय म्हणतो त्याला आपण गॅम्बलिंग आहे नको ट्रेड करायला आपले फुकट जे पैसे जातात ते काही करून फायदा नाही आहे असं करून मग ते लॉस अवर्जन ज्याला म्हणतात की ट्रेडच नको घ्यायला म्हणजे लॉस होणार नाही. मग त्याच्यामध्ये मग काहीतरी शिकायचं असं हे नंतर बरेचसे व्हिडिओज वगैरे बघितले आणि मग एक सिस्टम काहीतरी डेव्हलप करायची म्हणून बरेचसे सिस्टम स्ट्रॅटर्जीज आम्ही एक्सप्लोअर केल्या. ओके.
पण त्या डिसिप्लिननी फॉलो नाही केलं, मग त्याच्यामुळे परत काही वेळा लॉसेस झाले, काही वेळेस प्रॉफिट झालं, पण जे लॉस व्हायचं प्रमाण होतं ते कमी झालं. मग पैसा पाणीचं जे वर्कशॉप तुम्ही अटेंड केलं, हे वर्कशॉप अटेंड करावं असं का वाटलं? मग त्याच्यामध्ये आता बरेचसे व्हिडिओज वगैरे पाहिले यूट्यूबवरती, पण म्हटलं की जो आपल्यामधला कोणी माणूस आहे किंवा ज्यांनी जो ट्रेडिंगमध्ये सक्सेस झाला आहे, पाटील सर, जेव्हा पाटील सर त्यांच्याविषयी ऐकलं की ते सक्सेसफुल आहेत आणि त्यांनी जवळजवळ 1 crore पासून अराउंड 7 crore पर्यंत त्यांनी कॅपिटल वाढवलं त्यांचं, म्हणजे त्यांना त्यावर प्रॉफिट झाला आहे, तर मग ते काय करतात बा एक्झॅक्टली आणि आपण कुठे चुकतोय किंवा त्यांचं काही वेगळं आहे का, हे सगळं जाणून घ्यायची इच्छा होती की कुणीतरी एक प्रोफेशनल ट्रेडर आपल्याला भेटला पाहिजे आणि त्याचं सिस्टम्स किंवा त्याची जी सायकोलॉजी किंवा काही डिसिप्लिन्स जे रूल्स असतील ते आपण बघू शकतो किंवा त्यांच्या कुठल्या वेगळ्या ट्रेडिंगसाठी काही कन्सेप्ट असतील तर ते आपल्याला कळतील. म्हणून मग आपण पैसा पाणीचं वर्कशॉप जॉईन केलंच करायचं ठरवलं. मग त्याच्यानंतर मग या वर्कशॉपमध्ये ज्या काही गोष्टी सरांनी कव्हर केल्या त्या तुम्ही स्वतःला कशा अप्लाय केल्या आणि त्याचा कसा फायदा झाला? आता म्हणजे साधारण 1-6 महिने झाले आता, तर या 6 महिन्यात तुम्ही कसा बदल अनुभवताय? त्याच्यामध्ये कसं झालं की आमचं जे ट्रेडिंग होतं आणि जे आपण डिस्क्रिशनरी म्हणतो त्याला, की जे तुम्हाला समोर दिसेल तसं तुम्ही ट्रेड घेता, त्याला काही रूल्स नसतात. की तुम्हाला वाटलं की हा आज वरती चाललाय कुठला स्टॉक किंवा इंडेक्स, तर ते घ्यायचं कॉल आणि त्याला स्टॉप लॉस काहीतरी लावायचा किंवा नाही लावायचं कधी कधी, आणि मग नाही लावलं की मग ते लॉसमध्येच जायचं पूर्ण. तर ते जे ट्रेडिंगचं जे आमचे जे रूल्स आणि काही जे जग होतं ते वेगळंच होतं. आणि नंतर जेव्हा वर्कशॉप अटेंड केलं त्याच्यानंतर प्रवीण सरांनी सांगितलं की प्रोबॅबिलिटी काय असते, मग तुम्ही लॉ ऑफ लार्ज नंबर्स अप्लाय करून कसे तुम्ही सिस्टम बनवून त्याचं बॅक टेस्टिंग करायचं आणि मग त्याचा जो तुम्हाला कॉन्फिडन्स येतो तर ते ट्रेडिंगचं तुमचं जगच बदलून जातं त्यामध्ये. मग त्यांनी प्रोबॅबिलिटीचा एक वर्कशॉप घेतला की तुम्ही एक समजा काही गोष्टी सतत जर करत राहिल्या एकच गोष्टी, जसं आपण छापाकाटा करतो, तर जर 100 मध्ये जर तुम्ही छापाकाटा करून बघितलं तर 50 वेळा तुमचं हे येणार, 50-55 वेळा छापा येणार आणि 45 वेळा काटा येणार, आणि कधी तुम्ही करा किती लोकांना करायला लावा तेच येतात. तर ते प्रोबॅबिलिटीचं जे आहे कन्सेप्ट ती त्यांनी एकदम पक्की मनामध्ये हे करून दिली आमच्या. नंतर त्यांचं ट्रेडिंगचं इमोशनल जे होतं की समजा आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय की लॉस होतोय, तर मग त्या कंडिशनमध्ये काय करायचं? जर तुमच्याकडे तुमचे सिस्टम असेल किंवा रूल्स असतील तर ते तुम्ही बघणंच चुकीचं आहे की तुम्हाला लॉस होतोय की प्रॉफिट होतोय. म्हणजे तुम्ही अशी सिस्टम बनवा आणि ती बॅक टेस्ट करा, हे त्यांनी सांगितलं की तुम्ही सिस्टम बनवा, तिला पूर्ण बॅक टेस्ट करा, मॅन्युअली करा नाहीतर ऑटोमॅटिक बॅक टेस्टिंग करा, जसं स्टॉक मॉक वगैरे वापरून करा. पण बॅक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला जो कॉन्फिडन्स येईल तुमच्यावरती, तो आत्ता जे तुम्ही एक वेगवेगळे ट्रेड घेऊन करताय त्याच्यामध्ये येणार नाही. मग बॅक टेस्टिंग आम्ही आता बरेचसे स्ट्रॅटर्जीज यूट्यूबवरून इकडून तिकडून बघून केल्या आणि त्या बॅक टेस्ट केल्या. आता बॅक टेस्ट करताना प्रत्येक पॅरामीटर असतो की तो किती वेळा टेस्ट करायचा, तर जवळजवळ आमच्या अशा दर आठवड्याला दर दिवशी 4-5 टेस्ट होतात आणि अजूनही टेस्ट होतात. आणि मग कुठे काही पॅरामीटर्स, आता समजा RSI असेल 65 ठेवायचं की 68 ठेवायचं आहे, इतकं फाईन ट्यून करून आम्ही बॅक टेस्ट करून काही स्ट्रॅटर्जीज आता मार्केटमध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये हे केलेले आहेत आणि त्याचा चांगला रिझल्ट आहे. म्हणजे आता तुम्ही स्ट्रॅटेजी सिस्टीम असं शब्द वापरले, तर मग या वर्कशॉप नंतर तुम्ही स्वतःची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी डेव्हलप केली का आणि कसं ते हे केलं? त्यांनी स्ट्रॅटर्जी जे डिफाईन करायची ती सांगितलं, त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स आहेत की ते ज्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे, की ड्रॉडाऊन किती आहे, सलग किती लॉसेस येतात आहेत आणि किती महिन्यांचा किंवा किती दिवसांचा ड्रॉडाऊन असणार आहे, त्याच्यानंतर तुमचं मॅक्स प्रॉफिट किती असणार आहे, लॉस किती असणार आहे, त्यानुसार तुम्हाला तुमचं कॅपिटल अलोकेट करायचं त्या स्ट्रॅटर्जीसाठी. आणि कुठल्याही एका स्ट्रॅटर्जीवरती अवलंबून न राहता तुम्ही मल्टिपल स्ट्रॅटर्जीज रन करा, तुमचं कॅपिटल अलोकेट करा वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीसाठी आणि मग त्याचा रिझल्ट तुम्ही बघा
आणि म्हणजे मग तुम्हाला जे लॉसेस आहेत ते तुमचे कमी होतील. आता सिस्टम बेस्डमध्ये काय होतं की आत्ता जे आम्ही एक्झिस्टिंग आहे की तुमचा लॉस डिफाईंड आहे, बरोबर, पर डे तुम्ही एक्स अमाऊंटचा लॉस घेणार, त्याच्या पुढे जर गेलं तर ते तुम्ही कटच करायचे काही होऊ द्या आणि मग तुम्ही परत ट्रेड घ्यायचं नाही. आता आणि अगोदर काय करायचं की एकदा ट्रेड घेतलं लॉस झाला की मग रिव्हेंज ट्रेडिंग करायचं, मग ते आता ते पूर्ण बंदच झालं की तुम्हाला काही करायचं नाही. तुमचं जर सेटअप असेल आणि सिग्नल आला की ट्रेड घ्यायचा, त्याच्यानंतर तो जेव्हा कधी एक्झिट होईल, जर प्रॉफिटमध्ये असेल तर एक्झिट होईल आणि जर स्टॉप लॉस हिट झाला तर स्टॉप लॉस हिट झाला. बस एकच ट्रेड पर स्ट्रॅटर्जी आणि विथ डिफाईन्ड स्टॉप लॉस. म्हणजे स्क्रीनवर लॉस जरी दिसतोय तरी त्यामुळे गांगरून न जाता बरोबर सिस्टीमवर विश्वास ठेवायचा की जर शक्य असेल सिस्टीमच्या पॅरामीटरनुसार तर तो लॉस प्रॉफिटमध्ये येईल किंवा सिस्टीम तुमचा स्टॉप लॉस हिट करून तो ट्रेड क्लोज करेल. हा आत्मविश्वास जो आहे तो या वर्कशॉप नंतर मिळतो. आणि मग तुम्ही अजून कॉन्फिडन्स, तुम्हाला डिसिप्लिन ज्याला म्हणतात की ट्रेडिंगमध्ये फक्त तुम्हाला टेक्निकल अनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टी कळतील, पण हे जे गोष्टी की तुम्हाला लॉस दिसतोय आणि तुमचं कॅपिटल जात आहे, तर ते तुम्ही कुठं चुकताय, तुमचं पोझिशन सायझिंग बरोबर आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी जो समजून सांगितलं तुमची रिस्क तुम्ही डिफाईन करता का, रिस्क मॅनेजमेंट आहे का तुमच्याकडे, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतील तेव्हा मग काय होतं की मार्केटमध्ये काहीच रुल्स नाही आहेत. मार्केट कधी अप होतं, कधी गॅप डाऊन होतं, कधी हे होतं, तर त्याच्यामध्ये काहीच रुल्स नाही. पण आणि जर तुमच्याकडे पण काहीच रुल्स नसतील तर मग त्यावेळेस ते एकदमच कॉम्बिनेशन डेडली होऊन जातं आणि मग तुमचं लॉस होण्याचे चान्सेसच जास्त असतात, प्रोबॅबिलिटी हाय असते. मग त्यासाठी तुमच्याकडे रुल्स पाहिजेत, काहीतरी सिस्टम पाहिजे आणि बॅक टेस्टेड पाहिजे की तुम्ही हे सगळं जे केलं करताय म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, तुम्ही डिसिप्लिन कराल. आता रोज सकाळी लॉग इन करायचं आहे, फक्त एवढंच काम आहे आमचं. आता आम्ही आता अल्गोरिदमिक ट्रेडिंगनी सगळं करतो, तर सकाळी लॉग इन करायचं आणि मग तो ट्रेड एक्झिक्यूट होतो. लॉस असेल तर लॉस बुक करायचं, प्रॉफिट असेल तर प्रॉफिट. आणि पहिले कसं आम्ही पर सेकंड प्रॉफिट लॉस बघायचं, सारखं स्क्रीनवरती बघायचं की आपण आता किती झालं, आता किती झालं असं. पण आता ते बघायची हे नाही राहिले की मग तुम्ही आता पहिले दिवसाचा किती प्रॉफिट आहे असं बघायला सुरुवात केली, मग आठवड्याचा किती आहे, मग आता मंथलीवरती येऊन ठेवलंय की मंथली बघायचं. पर डे लॉस तुमचा काही मॅटर करत नाही, कारण लॉ ऑफ लार्ज नंबर असा आहे की तुमची जर सिस्टम प्रॉफिटेबिलिटी असेल तर तुम्हाला तो हे होणारच आहे, नंतर तुम्ही प्रॉफिटमध्येच असणार. म्हणजे तुमचं पर डे लॉस असेल किंवा पर सेकंड लॉस असेल तर त्याला काही मॅटर नाही करत, फक्त तुमचं सिस्टमवरती विश्वास पाहिजे आणि डिसिप्लिनने तुम्ही ते फॉलो केलं पाहिजे. ओके. आणि जेवढं तुम्हाला बॅक टेस्ट करता येईल तेवढं चांगलं आहे. ओके. तर मित्रांनो, आपण आत्ता बघितलं अतुल पानसरे सरांनी पैसा पाणीचं वर्कशॉप अटेंड केल्यानंतर त्यांना कसा फायदा झाला, त्यांनी स्वतःचे अनुभव तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तुम्हालासुद्धा पैसा पाणीचं जर हे वर्कशॉप अटेंड करायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा. पैसा पाणीचं पुढचं वर्कशॉप जे आहे ते 1 मे 2022 रोजी पुण्यात होणार आहे. याबाबतचे आणखी जे काही डिटेल्स आहेत, सविस्तर माहिती जी आहे, ती आम्ही तुम्हाला आमच्या सोशल मीडिया हँडल्सच्या माध्यमातून सतत कळवत राहू. आम्ही आमच्या सोशल मीडिया हँडल्सच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा व्हॉट्सॲप नंबरसुद्धा आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. या नंबरवर तुम्ही मेसेज करून वर्कशॉपबद्दल काही माहिती हवी असेल किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. रजिस्ट्रेशन लवकरच आम्ही सुरू करतो आहोत, लिमिटेड सीट्स आहेत, त्यामुळं जास्त लवकर तुम्ही जेवढे याल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं असेल. अतुल सर, तुम्ही आज पैसा पाणीसाठी हा वेळ काढलात आणि तुमचं सगळा मनोगत जे आहे ते आमच्याबरोबर शेअर केलं. धन्यवाद पैसा पाणी टीम, तुम्ही वर्कशॉप अरेंज केलं जे चांगलं आहे आणि सगळ्या लोकांना मी एनकरेज करेल की तुम्ही ते जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये खूप चांगलं काही करायचं आहे तर हे वर्कशॉप जरूर अटेंड करा, तुम्हाला निश्चितच खूप फायदा होईल. आणि जे तुमची भीती आहे ट्रेडिंगची, ट्रेडिंगबद्दलची किंवा शेअर मार्केटबद्दल काही भीती असेल तर ती निघून जाणार आहे पूर्ण. आणि हे खूप चांगलं तुमच्या ट्रेडिंग करिअरसाठी वर्कशॉप आहे, जरूर अटेंड करा. धन्यवाद.